1 जुलै 2017 पासून ऑल ओव्हर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जीएसटी आलेला आहे. हा जीएसटी नेमका काय आहे त्याचा आज थोडक्यात आपण इंट्रोडक्शन घेणार आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण जीएसटी कोण कोण घेऊ शकतो किंवा घ्यायचं कसं, रजिस्ट्रेशन कसं, रजिस्ट्रेशनच्या स्कीम कशा आहे, जीएसटी रिटर्न फायलिंग कसं करायचं, काय एक्झाम्पल या सर्व गोष्टी बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये मात्र आपण पूर्ण जीएसटीच्या रिलेटेड एक छोटासा इंट्रोडक्शन घेणार आहे. सुंदर, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, एक एक कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. लेक्चर आपल्या कम्प्लीट झालं की आपण क्वेश्चन आन्सरचा बघूया. सो स्टार्ट करूया जीएसटी. सो पहिला क्वेश्चन आपल्या मनामध्ये यायला पाहिजे, व्हॉट इज जीएसटी, नाही का जीएसटी आहे का. सो जी स्टँड फॉर गुड्स, एस स्टँड फॉर सर्व्हिसेस अँड टी स्टँड फॉर टॅक्स. सो जीएसटी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता याच्यामध्ये गुड्स, आपण जेव्हा जेव्हा गुड्स म्हणतोय आपण अकाउंटचे स्टुडंट आहोत, कॉमर्सचे स्टुडंट आहोत आणि गुड्स ही कन्सेप्ट आपल्याला बऱ्यापैकी माहिती झाली. काय गुड्स म्हणजे, गुड्स त्याला आपण मराठीमध्ये माल म्हणू शकतो. की कोणताही व्यापारी ज्या वस्तूचा व्यवसाय करतो, ज्या वस्तूचा व्यापार करतो, त्या वस्तूला काय म्हटलं जातं, गुड्स असं म्हटलं जातं. ज्या वस्तूचा व्यवसाय केला जातो किंवा ज्या वस्तूचा व्यापार केला जातो त्या वस्तूला गुड्स असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ना, ऍसेट आणि गुड्स मध्ये आपली गडबड होऊ शकते. बिकॉज इट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन नेचर ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या नेचरवर डिपेंड आहे. जर आपला सर्व्हिस इंडस्ट्री आहे, आपलं एक इन्स्टिट्यूट आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, सो या ठिकाणी आपल्याला चेअर्स ज्या लागतील त्या फक्त बसण्यासाठी आपण जस्ट असं यूज करणार आहोत. सो इट इज ऍसेट फॉर अस. बट फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, आणि ती फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग काय करते, चेअर टेबल वगैरे विकण्याचा व्यवसाय करते. सो फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी टेबल चेअर्स या सर्व काय झालेले, हे सर्व त्याचे गुड्स आहेत. मात्र आपण तो व्यवसाय नाही करत आहे, आपण त्याचा यूज करण्यासाठी, लॉंग टर्म यूज करण्यासाठी घेतोय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. म्हणून चेअर आणि टेबल आपल्यासाठी ऍसेट झाल्या. मात्र फर्निचर सेलरसाठी, फर्निचर मॅन्युफॅक्चरर्ससाठी हे जे टेबल आहे, चेअर्स आहे, या सर्वच्या सर्व गुड्स. सो या पद्धतीने ज्या वस्तूचा व्यापार केला जातो त्याला गुड्स असं म्हटलं जातं. आणि ह्या गुड्स मध्ये ते सर्व गुड्स की ज्याचा तुम्ही खरेदी विक्री करणार आहात, व्यापार करणार आहात आणि त्याच्यापासून इन्कम मिळवणार आहात, प्रॉफिट मिळवणार आहात, अशा सर्व वस्तूंचा समावेश आहे. क्लिअर आहे. नंतर दुसरा भाग आहे, आपण त्याच्यावरती डिस्कस करूया सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय, सेवा. बघा जीएसटी जो आहे गुड्स म्हणजे माल याच्यावरती लागतो की विच इज वी कॅन सी वी कॅन टच टँजिबल, ज्याला आपण बघू शकतो आणि स्पर्श करू शकतो अशा सर्व वस्तू त्याच्यात येणार आहे गुड्स मध्ये. मात्र काही अशा गोष्टी आहेत की त्या सर्व्हिस सेवा आहे. फक्त आपण आपलं नॉलेज यूज करून, आपलं स्किल यूज करून समोरच्या व्यक्तीला जस्ट त्याची फॅसिलिटी देतोय, एक्सचेंज नाही करत आहे, हस्तांतरित करत नाही, अशा सर्व गोष्टी म्हणजे सेवा. ठीक आहे, की आपण म्हणजे उदाहरणार्थ आय एम लेक्चरर, आय एम टीचर, मी टीचर आहे, मी फक्त माझं नॉलेज यूज करून तुम्हाला नॉलेज देऊ शकतो, तुम्हाला स्किल देऊ शकतो, बट मी माझ्या माइंडमध्ये काय, ते माइंड मी नाही एक्सचेंज करू शकत. आय जस्ट एक्सचेंज माय स्किल, आय जस्ट एक्सचेंज माय नॉलेज, दॅट इज सर्व्हिस. की सर्व्हिस आणि गुड्स मध्ये जर डिफरन्स म्हटला तर गुड्स आर टँजिबल, वी कॅन टच, वी कॅन सी, आपण त्याला बघू शकतो, स्पर्श करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं, जो सेलर आहे त्याच्यापासून आपल्याला ती वेगळी करता येते. सेलर आहे त्याच्यापासून पजेशन जाणार आहे. पजेशन म्हणजे काय, तर त्याच्याकडे असणारा मालकी हक्क त्याच्याजवळ येते. सर आता चेअर आहे, फर्निचर मॅन्युफॅक्चरर आहे, त्याच्याकडे टेबल आहे, मी गेलो टेबल विकत घेतला, आता टेबल माझ्या ताब्यामध्ये येणार आहे, त्याच्याकडनं पूर्ण निघून जाणार, माझ्याकडे येणार आहे, हे एक्सचेंज ऑफ गुड्स, एक्सचेंज होणार आहे, हस्तांतरण होणार आहे, पजेशन त्याचं चेंज होणार आहे, मालकी हक्क बदलणार आहे, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सर्व्हिस की याच्यामध्ये जस्ट स्किल आणि नॉलेज हेच आपण एक्सचेंज करू शकतो. जसं की डॉक्टर आहे, आपल्याला काहीतरी आजार झालाय ना, आपण डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर त्याचं स्किल, त्याचं नॉलेज वापरून, त्याची प्रॅक्टिस यूज करून आपला जस्ट आजार दूर करणार आहे. म्हणून त्याचं जे स्किल आहे ते आपल्याकडे हस्तांतरित नाही होणार.
त्याचप्रमाणे सीए आहे की आपल्याला जीएसटी रिटर्न फाईल करायचं आहे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं, ऑडिट करायचं आहे, व्हॉट एव्हर टॅक्स रिलेटेड सर्व्हिसेस घ्यायचे आहे, आपण सीए कडे गेलो आणि जस्ट त्याने आपल्याला फॅसिलिटी दिली, त्याने काही वस्तू नाही दिली, लक्षात येत आहे. सो हे काय झालं, सी डॉक्टर असेल, सीए असेल, हे सर्व सेवा देणारे सर्व्हिस आहे. ठीक आहे, सेवा म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये येतं की अरे फ्री ऑफ कॉस्ट, नाही फ्री ऑफ कॉस्ट नाही, इंडस्ट्रीचे पुढे आपण डिस्कस करणारच आहे टाइप ऑफ इंडस्ट्रीमध्ये, बट फ्री ऑफ कॉस्ट नाही, काही सर्व्हिसेस पेड सर्व्हिसेस त्या सीए फ्री ऑफ कॉस्ट तो काही समजसेवेसाठी नाही आहे, तर त्याची जी टॅक्स कन्सल्टन्सी त्याचं नॉलेज यूज करतोय याच्या मोबदला तो पैसे घेणार आहे आणि ह्या जो इन्कम त्याला होणार आहे त्याच्यावरती देखील त्याला टॅक्स पेड करावा लागेल. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने सेवा देऊन जर इन्कम मिळवला असेल, सर्व्हिस देऊन जर इन्कम मिळवला असेल, तर त्या होणाऱ्या इन्कम वरती त्याला टॅक्स भरावा लागेल. आलं लक्षात? म्हणजे टॅक्स इनडायरेक्ट डायरेक्ट आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये बघणारच आहोत, पण इथे आपण जे डिस्कस करतोय गुड्स आणि सर्व्हिसेस. सो या ठिकाणी सर्व्हिस सेवा की ज्याचा आपण ज्या सेवेचा व्यवसाय करतो, डॉक्टर असेल सेवा देतोय, सीए सेवा देतोय, ओके ऍडव्होकेट आहे सेवा देतोय, इवन ऑडिटिंग इंडस्ट्री ही देखील सर्व्हिस इंडस्ट्री मध्येच येते. तुम्ही म्हणाल सर आम्ही जातो वडापाव खातोय तर आम्हाला भेटताय ना, बट दॅट इज कम्स अंडर सर्व्हिस इंडस्ट्री बिकॉज हियर दॅट पर्सन कॅन यूज हिज ओन स्किल टू मॅन्युफॅक्चर दॅट थिंग्स. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, बट हॉटेलिंग इंडस्ट्री ऑल्सो कम्स अंडर सर्व्हिस इंडस्ट्री. ओके, त्यानंतर हॉटेल आहे, आपण मोबाईल फोन यूज करतो त्यामध्ये जे सर्व्हिस यूज करतो म्हणजे जिओ फॅसिलिटी असेल, एअरटेल असेल, आयडिया असेल, त्या देखील सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये. ओके, टॉक टाइम टाकायचं म्हणजे असं एक ट्रक भरून आणला ओतला टॉक टाइम असं नाही, आपण जस्ट एक सर्व्हिस घेतोय, लक्ष देते सर्व सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये. सो गुड्स अँड सर्व्हिस लक्षात आलं असेल, गुड्स आर टँजिबल अँड सर्व्हिसेस आर इनटँजिबल. गुड्स सेलर पासून वेगळा होणार आहे, त्याच्यापासून जाणार आहे. सर्व्हिसेस माझं स्किल नाही काढून घेऊ शकत तुम्ही, बरोबर आहे की नाही, माझं नॉलेज नाही काढून घेऊ शकत, इट जस्ट एक्सचेंज ऑफ नॉलेज, म्हणून माझ्याकडे पूर्ण गेलं का, मी एवढं लेक्चर तर मी विसरलो सर, असं होणार आहे का? म्हणजे सेलर पासून ते तुम्ही वेगळं नाही करू शकत, फक्त त्याची फॅसिलिटी घेऊ शकता. येते लक्षामध्ये, सर्व्हिस व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर थर्ड आहे काय आपण डिस्कस करतोय बघा, जी दॅट फॉर गुड्स, एस फॉर सर्व्हिसेस अँड टी फॉर टॅक्स. टॅक्स म्हणजे काय, कर. आता टॅक्स किंवा कर गव्हर्नमेंट का लावतं, जे टाईमपास म्हणून मजाक म्हणून मजा म्हणतात काहीतरी उगा मजा करताय लोक फिरताय घ्या त्यांच्या म्हणून पैसे काढून याच्यासाठी करताय का, नाही. गव्हर्नमेंटला खूप साऱ्या आपल्याला सेवा द्यायच्या, आता इथे मी सेवा म्हणतोय म्हणजे ते वेगळ्या झाल्या, त्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीज मी त्याच्याबद्दल बोलतोय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण जर डायरेक्टली सुरुवात केलं की इंडियन बॉर्डर पासून सुरुवात केलं, आर्मी, ओके आर्मीचा पेमेंट जातोय, तो आर्मीचा प्रत्येक व्यक्ती जे आपण देतो का पेमेंट आपल्या खिशातून जातोय, बट आपण जो टॅक्स पेड करतोय त्या टॅक्स कलेक्ट होतो, टॅक्स इज अ रेव्हेन्यू फॉर द गव्हर्नमेंट, त्याला एक इन्कम मिळवण्याचं, इन्कम म्हटलं की प्रॉफिट आलं म्हणून मी रेव्हेन्यू म्हटलं, की गव्हर्नमेंटला एक रेव्हेन्यू कलेक्ट होणार आहे आणि त्याच्यातून मग ह्या वेगवेगळ्या सेवा जे गव्हर्नमेंट देतात त्या त्याच्यात चालणार. मग आर्मी आहे, आर्मीचा पेमेंट कोण देतं, गव्हर्नमेंट देतं, गव्हर्नमेंटकडून गव्हर्नमेंटकडे पैसे कुठून येणार आहे, तर कंपनी आहे त्याच्या मोठमोठ्या, इंडियन नोट प्रेस आहे आपल्या इथेच आहे, जे रोडला छापले पैसे की वाटले असं आहे का, तसं नाही. सो सर्वसामान्य लोक जो इन्कम मिळवतोय त्याच्यावरती टॅक्स लावून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळतो आणि ह्या रेव्हेन्यूमधून गव्हर्नमेंट काय करतं, तर वेगवेगळ्या वेगळ्या ज्या काय सेवा आहे, ज्या फॅसिलिटीज आहे त्या प्रोव्हाइड करतं, जसं आपण म्हटलं इंडियन आर्मी, ओके पोलीस असेल, ठीक आहे, त्यानंतर रोड आहे, रोड असेल, इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी असेल, सबसिडाइज गॅस असेल, गॅसची किंमत जास्त आहे मात्र आपल्याला सबसिडाइज कमी किमतीमध्ये मिळतो, ठीक आहे, वेगवेगळ्या त्याचबरोबर फार्मर आहे, शेतकरी आहे, त्यांना खूप साऱ्या गोष्टी सबसिडाइज मिळतात, त्याचबरोबर एज्युकेशनल फॅसिलिटी आहे, ठीक आहे ना, की बाबा तुम्ही जर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकला तर 1 रुपया लागणार आहे, तुम्ही इंग्लिश मिडियम दॅट इज सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येतात ना, का कुणाला इंग्लिश मिडियम सुरू केलं आहे ते इन्कम मिळवण्यासाठी, आता डिपेंड आहे त्यांनी रजिस्ट्रेशन कसं केलं आहे ते डिपेंड आहे, आपण तिकडे काही जात नाही आहे, बट मी बोलतोय की गव्हर्नमेंट जे एज्युकेशन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटी देत आहे गव्हर्नमेंट,
इवन फ्री ऑफ कॉस्ट बुक्स, इवन काही काही शाळा बघितलं तर ड्रेस देतात, त्याला खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत की ज्या देण्यासाठी गव्हर्नमेंटला पैशांची गरज असते आणि हा टॅक्स स्वरूपात त्यांच्याकडे जमा होतो आणि तो टॅक्स कर. मग इंडियामध्ये टॅक्स स्ट्रक्चर कसं आहे, दोनच भागात विभागलंय. ओके, इंडियन टॅक्स स्ट्रक्चर इज क्लासिफाईड इन टू टू कॅटेगरी, डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. ह्या दोघं डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या माध्यमातूनच टॅक्स जमा करून मग या फॅसिलिटी दिल्या जातात. अलग हॉस्पिटल असेल, स्पोर्ट असेल, डॅम, खूप साऱ्या फॅसिलिटीज. ओके, सो ह्या सर्व फॅसिलिटीज जेवढ्या गव्हर्नमेंट देत आहे त्या सर्व ह्या दोन टॅक्स म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. त्याच्यामध्ये आपण नाव नेहमी ऐकलेलं आहे इन्कम टॅक्स, दॅट इज पार्ट ऑफ डायरेक्ट टॅक्स, आणि जीएसटी पार्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. या पद्धतीचे इंडियामध्ये टॅक्स स्ट्रक्चर आणि याच्यातून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कलेक्ट करणार आहे आणि त्या रेव्हेन्यूच्या माध्यमातून गव्हर्नमेंट काय करेल, वेगवेगळ्या फॅसिलिटी आपल्याला देईल. सो लक्षात येते काय काय शिकलं आपण, थ्री वर्ड शिकलोय. जी स्टँड फॉर गुड्स, एस स्टँड फॉर सर्व्हिसेस, टी स्टँड फॉर टॅक्स. क्लिअर? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स लक्षात आलंय, सर्व्हिस लक्षात आलंय, टॅक्स लक्षात आलंय, टॅक्सची गरज काय ते पण आपल्या लक्षात आलेलं आहे आणि त्यानुसार आपण थोडं पुढे बोलूया. त्यामुळे टॅक्सचा विचार केला तर मग इंडस्ट्रीचा पण, कंपनी बिझनेस याचाही विचार करणं गरजेचं आहे. मग कंपनीचं काय म्हटलं तर तिथे खास करून तीन प्रकारात बोलते. कोणती कोणती? मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ट्रेडिंग कंपनी आणि सर्व्हिस कंपनी. ठीक आहे, मग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय की या ठिकाणी वेन रॉ मटेरियल इज कन्व्हर्टेड इन टू फिनिश. एक वस्तू आहे की ज्याचा गुणधर्मच बदलून आपण एक नवीन वस्तू तयार करतो. बघा गुणधर्म बदलून म्हणतोय, अगोदर एक वस्तू होती, आता पेनचं आपण उदाहरण घेतलं, एक प्लास्टिक कंपोनंट होते नुसतेच. ओके, ते प्लास्टिक पडलेलं होतं, त्यात प्लास्टिकचं काय केलं, मेल्ट केलं, त्याला गरम केलं आणि त्यापासून मोल्डमध्ये घालून एक पेन बनवलं. प्लास्टिक कंपोनंट होतं की जे आपल्यासाठी काहीच उपयोगाचं नव्हतं, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं पेन तयार केलं. लक्षात येते? सो ह्या पद्धतीने मिल्क होतं, मिल्कवरती प्रोसेस केलं, कॅडबरी तयार केलं, चॉकलेट तयार केलं, पेडा तयार केला. सो थोडक्यात काय, त्या वस्तूचा गुणधर्म चेंज होतो या ठिकाणी. वेन रॉ मटेरियल इज कन्व्हर्टेड इन टू फिनिश गुड. ओके, त्याचा बदल होणार आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. ट्रेडिंग इंडस्ट्री काय करतो हा व्यक्ती, ही जस्ट परचेस वन थिंग फ्रॉम वन पर्सन अँड सेल टू द अदर पर्सन. लक्ष देत आहे, एका व्यक्तीपासून विकत घेऊन जशीच्या तशी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विकायचं काम करतो. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय करतोय, वस्तू विकत घेतोय, त्याच्यावर काम करतोय, त्याला बदलतोय, चेंज करतोय, काहीतरी बनवतोय, त्याच्यापासून टायर्स घेतोय, ग्लास घेतोय, शीट मेटल घेतोय आणि याच्यापासून कार तयार करून मार्केटमध्ये विकतोय, टाटा मोटर्स. लक्षात येत आहे? सो या पद्धतीने मग ट्रेडर तर ट्रेडिंग कंपनी कसं नाही करत, ट्रेडिंग कंपनी काय करते, एका व्यक्तीपासून विकत घेते आणि दुसऱ्या व्यक्तीला विकते. ओके, फॉर एक्झाम्पल पेन कॅनन कंपनीपासून विकत घेतलं, कॅनन काय करते, तयार करते, कॅनन कंपनी पेन तयार करते, ती मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आली कॅनन कंपनी. ओके, आता सरस्वती स्टेशनरी, हे स्टेशनरी शॉप आहे सरस्वती स्टेशनरी. ठीक आहे, सरस्वती स्टेशनरी काय करतोय, कॅनन कंपनीपासून किंवा होलसेलर पासून व्हॉट एव्हर तो विकत घेतोय आणि स्टुडंट्सला विकतोय. काही बदल करतो की नाही, पेनच घेतोय, पेनच विकतोय. सी काय झाली, ट्रेडिंग कंपनी. येते मॅन्युफॅक्चरिंग वेगळं, ट्रेडिंग वेगळं आणि तिसरा प्रकार सर्व्हिस कंपनी, सेवा देत आहे. जिओ काय करतंय, सेवा देत आहे. एअरटेल काय करतंय, सेवा देत आहे. ओके ना, सर्व्हिस देतोय. हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आले. इव्हन चार्टर्ड अकाउंटन्सी वेगवेगळे मोठमोठी कंपनी जर का ऑडिट करून देण्यासाठी वगैरे किंवा टॅक्स कन्सल्टन्सी यांनी कंपनी अंडर रजिस्ट्रेशन पण केलेले मोठे मोठे फर्म आहे. ओके, इव्हन बीपीओ इंडस्ट्री झाला इंडियामध्ये. ओके, आउटसोर्सिंगसाठी अकाउंटिंगची कामं असतील किंवा नॉलेज रिलेटेड कामं असतील, इव्हन डिझाईन वर्क, असे वेगवेगळे कामं करून देण्यासाठी सर्व्हिस इंडस्ट्री आहेच, सॉफ्टवेअर वगैरे बनवून देणे, व्हॉट एव्हर. सो सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सर्व्हिस या तीन भागात विभागलं. ओके, या पद्धतीने थोडक्यात आपण कोणत्या इंडस्ट्रीला जीएसटी कसा लागेल तो येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, समजा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तर
जीएसटी कसा लागेल, ट्रेडिंग हे तर कसा लागेल, सर्व्हिस हे तर कसा लागेल, हे आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. आज जस्ट इंट्रोडक्शन घेतोय. त्यानंतर फार महत्वाचं बघा, जीएसटी जीएसटी आपण बोलत आलोय, इथे फार महत्वाचं, जीएसटी इज नॉट ऍप्लिकेबल ऑन हे दोन पेट्रोल म्हटलं, म्हणजे फक्त पेट्रोल कन्सिडरेट नका धर, पेट्रोलियम प्रोडक्ट ऑल पेट्रोलियम गुड्स, म्हणजे पेट्रोल डिझेल रॉकेट हे सर्व जे पेट्रोलियम प्रोडक्ट आहे याच्यावरती जीएसटी लागत नाही. फार महत्वाचं लक्षात ठेवायचं, क्लियर. पेट्रोल आणि वाईन म्हणजे स्लीकर हे जीएसटीच्या अंडर नाही. वाईन लक्षात आलं दारू, ठीक आहे ना, तर हे जीएसटीच्या अंडर आलेलं नाही. पेट्रोलियम गुड्स सर्व, पेट्रोल डिझेल रॉकेट वगैरे हे सर्व जे गुड्स आहे म्हणजे प्रोडक्ट जे आहे हे जीएसटीच्या अंडर नाही. वाईन जीएसटीच्या अंडर नाही. आता प्रश्न पडतो सर, छान म्हणजे मी एका मुलीला मुलगीच होते, छान सर जीएसटी नाही लागत वाईनवर, चांगलं आहे मग, चांगलं नाही वाईट आहे. त्याचं कारण असं आपण पुढे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, कमीत कमी आपलं जीएसटीचा रेट 0% आणि 0% पासून 28% मॅक्झिमम आहे आपला, ठीक आहे ना, मिनिमम 0 आणि मॅक्झिमम 28%. काही वाईन असे आहे म्हणजे मी काही घेत नाही त्याच्या म्हणजे नाव नाही सांगू शकत, पण भरपूर वाईन असे आहे की ज्याच्यावरती 100% टॅक्स, 200% टॅक्स, एवढे टॅक्स आहे. 100% 200% इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन लोकल गव्हर्नमेंट ऑल्सो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा वेगळा, लोकल गव्हर्नमेंट वेगळा. गोव्याला आपण टुरिस्ट प्लेस म्हणतो, काय कारण आहे, कारण तिथे गेलं की एकदम कमी कॉस्टमध्ये आपल्याला वाईन मिळतं. आणि मग गोवा गव्हर्नमेंटने तेच केलं आहे, कारण त्यांचा पूर्ण जो रेव्हेन्यू आहे तो पूर्णपणे टुरिझमवरती आहे. म्हणजे काय करतात, वाईन एकदम कमी कॉस्टमध्ये देते. मग आपले शहाणे आहे पूर्ण भारतातले, ते वाईन किंवा मज मस्ती करण्यासाठी आपण जातो. सो थोडक्यात मला काय सांगायचं आहे की रिझन आहे की ते लोकल गव्हर्नमेंट त्यांच्या पद्धतीने टॅक्स लावतात. आता 100% टॅक्स म्हणजे काय माहिती आहे का सर, एखादे वाईन 1000 rupees इज ओरिजिनल कॉस्ट ऑफ दॅट वाईन. तो मॅन्युफॅक्चर तयार करून विकतोय की तिला 1000 rupeesला, गव्हर्नमेंट त्याच्यावर 100% टॅक्स म्हणजे 1000 rupees लावत आहे. 1000 rupeesला आपल्याला मिळायला पाहिजे होते, त्याच्यावर 1000 rupees वाईनवर टॅक्स लागून तो 1000ला मिळत आहे. मॅन्युफॅक्चर तिला वाईट वाटतंय, अरे यार 1000ला मिळाले असते तर आपण घेतली असते. सर लक्षात घ्या, याचे रिझन आहे एक तर किंवा कमी कॉस्टमध्ये विकून येईल आणि हेल्थचं पर्पज नाही वगैरे वगैरे व्हॉट एव्हर, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे धोरणं असतात आणि या धोरणांचे यूज करून असे मोठे मोठे टॅक्स त्याच्यावर 1000ची वाईन आहे, 1000 tax 2000, इवन काही वाईनवरती 2000 tax, म्हणजे तयार होऊन विकायला किंमत किती 1000, टॅक्स किती लागतो 2000, मिळते तिकडे 3000. म्हणजे एवढे जर आम्ही इथे जीएसटीच म्हटलं असतं तर 200% जीएसटी फक्त एका वाईनमुळे आपल्याला ठेवावं तर लागलं असतं ना. मॅक्झिमम स्लॅब किती आहे 200, दुसऱ्या देश म्हणजे भारताला भेट लागले म्हणजे भारतामध्ये, कारण वन नेशन वन टॅक्स म्हणतोय आपण जीएसटीला, आणि दुसऱ्या देश भारत पागल देश, जीएसटी 200% जीएसटी लावतोय. पण त्यापेक्षा बाबा लोकल गव्हर्नमेंट आहे, तुम्ही डिसाईड करा वाईनवरती किती लावायचा. गोवा म्हणतोय आम्ही कमी लावणार आहे, सेंट्रल त्याचा त्याचा लावून मोकळा होणार. गोवा काय म्हणतोय, आमचा वेगळा आम्ही कमी लावणार. महाराष्ट्र म्हणतो नाही बाबा वी आर हेल्थ कॉन्शियस, आमच्या लोकांनी जास्त वाईन पिऊ नये असं आम्हाला वाटतंय, आम्ही जास्त टॅक्स लावतो. ओके, ह्या पद्धतीने लोकल गव्हर्नमेंट त्याच्यावरती त्यांचा त्यांचा टॅक्स लावतो. आणि म्हणून म्हणजे ॲज पर माय नॉलेज हे रिझन आहे आणि हेच दॅट इज प्रॉपर रिझन. आता अजूनही काही रिझन असतील, बट दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट रिझन बिहाइंड दिस, की वाईन त्यामध्ये घेतलेलं नाही कारण त्याच्यावरती प्रत्येक गव्हर्नमेंट त्याच्या त्याच्या पद्धतीने लोकल गव्हर्नमेंट जास्त टॅक्स लावतो या पद्धतीने. सो पेट्रोलियम प्रोडक्ट अँड वाईन इज नॉट कम्स अंडर जीएसटी, जीएसटीमध्ये येत नाही. याच्यावर टॅक्सच लागत नाही का, नाही टॅक्स लागतो. आताच आपण बोललो वेगळ्या प्रकारचे टॅक्स लागणार आहे त्याच्यावर, क्लिअर आहे. आणि फार महत्वाचं, इथपर्यंत जीएसटीची चर्चा केली, हा जो जीएसटी जीएसटी तो आला केव्हा, तर तो आला आहे 1st of July 2017. डेट लॉक करायची माइंडमध्ये, फार महत्वाची डेट आहे. 1st of July 2017 पासून ऑल ओव्हर इंडिया, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ऑल ओव्हर इंडिया संपूर्ण भारतामध्ये. कारण तुम्ही जर लॉ शिकलात, ठीक आहे, लॉ जर शिकला तर लॉ मध्ये एक स्टेटमेंट असतं,
की एक्सक्लूडिंग जम्मू अँड काश्मीर, जम्मू अँड काश्मीर वगळता येईल. म्हणजे असं आहे हे काही स्टेटमेंट, मात्र तसं जीएसटी बद्दल नाही. जीएसटी इज ऍप्लिकेबल ऑल ओव्हर इंडिया. जी एंड के असेल किंवा केंद्रशासित प्रदेश असेल, सर्व ठिकाणी जीएसटी लागणार. वन नेशन वन टॅक्स ऑल ओव्हर इंडिया जीएसटी लागणार आहे, आणि तो लागू झाला भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून. तसं बघायला गेलं तर अगोदर 2012 पासून त्याच्यावर विचार विनिमय वगैरे चालूच होत, पण ऍक्च्युली ऍप्लिकेबल झालाय तो 1 जुलै 2017 पासून. ही डेट आपल्या माइंड मध्ये लॉक करून घेऊन अपेक्षित. पुढे वळूया थोडक्यात. हे लक्षात आलंच असेल तुमच्या, दिस इज इंट्रोडक्शन ऑफ ओनली 3 वर्ड्स जीएसटी. आता आपण इकडे चर्चा करतोय त्याच्याबद्दल, आणि फार महत्वाचा भाग आहे की आपण आत्ताच डिस्कस केलं होतं की टॅक्स जे भारतामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट मध्ये येतो इन्कम टॅक्स, की त्याच्यावरती आपण सेपरेटली वेगळे लेक्चर आपले होतील, वेगळा लेसन येतो. आणि इनडायरेक्ट टॅक्स, दिस इज अवर पार्ट, आज जो डिस्कस करतोय तो कोणता आहे? इनडायरेक्ट टॅक्स, कारण आपण शिकतोय जीएसटी. जीएसटी कोणता टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स. इकडे येऊया आणि मग डिस्कस करूया इनडायरेक्ट टॅक्स इन इंडिया. पहिले आपण हा वर्ड बघूया काय नेमकं इनडायरेक्ट. इनडायरेक्ट फारच त्रास देत. सो इनडायरेक्ट म्हणजे काय? की टॅक्स म्हटलं फार महत्वाची गोष्ट आहे. अगोदर मी डायरेक्ट सांगतो जेणेकरून इनडायरेक्ट लवकर कळेल. डायरेक्ट काय ज्याला म्हणायचं ते समजून घेऊ. डायरेक्ट मीन्स वॉट? की बर्डन ऑफ द टॅक्स. दोनच वर्ड लक्षात ठेवायचे. बघा ते डेफिनेशन काय असेल ते असेल, आपल्याला दोनच वर्ड लक्षात ठेवायचे, बर्डन ऑफ द टॅक्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी टू पे टू गव्हर्नमेंट. बर्डन, बोजा, त्या टॅक्सचा बोजा कोणावर पडणार आहे आणि तो टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करण्याची जबाबदारी कोणाची. आलं लक्षात? बोजा कोणावर पडेल आणि गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करण्याची जबाबदारी कुणाची, या दोन गोष्टींवरून तो डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे हे ठरतं. एवढे दोनच प्रश्न त्याला विचारायचे. ओके, इन्कम टॅक्स बद्दल बोलूया आपण अगोदर, म्हणजे तुम्हाला जीएसटी लवकर कळेल डायरेक्ट इनडायरेक्ट. इन्कम टॅक्स, मी आर्क इन्स्टिट्यूट चालवतो, मला इन्कम होतो. इन्कम कोणाला होतोय? मला होतोय. बरोबर आहे की नाही? मग इन्कम मला होतोय, मग टॅक्स पेड करण्याची जबाबदारी कुणाची? माझीच आहे ना, का धीरेच पेड करणार आहे. बरोबर आहे की नाही? सो माझी जबाबदारी, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. इन्कम कोणाला होतोय? मलाच होतोय. गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करून करणार आहे? मीच करणार आहे. सो रिस्पॉन्सिबिलिटी अँड बर्डन इज ऑन सेम पर्सन. ओके, बोजा कोणावर पडणार? माझ्याच खिशातले पैसे जाणार आहे. इन्कम होतोय तर इन्कम मधनं टॅक्स द्यायचा आहे, माझ्या खिशातले पैसे जात आहेत. कोणाच्या खिशातले जात आहे? माझ्या. इन्कम कोणाला जातो? मला झाला होता. आलं लक्षात? सॅलरायचे वेगवेगळे हेड आहे, आपण ते त्यावेळेस शिकूया. उदाहरणासाठी किंवा मी जॉब करतोय, ओके, एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतोय आणि मला चांगलं मोठं पॅकेज आहे, ठीक आहे. सो 1 लाख रुपीज पर मंथ एवढी सॅलरी म्हणजे मी 12 लाख रुपीज फॉर द इयर, दिस इज माय पॅकेज. 12 लाख रुपये इन्कम होतोय. इन्कम कोणाला होतोय? जॉब कोण करतो? मी. इन्कम कोणाला होतोय? मला. सॅलरी मला मिळते. मग गव्हर्नमेंटला टॅक्स कोण पेड करेल? मीच करणार आहे ना, की माझी सॅलरी दुसरा करणार आहे? नाही, ठीक आहे. हा, तुम्ही म्हणाल सर आमच्या एक रिलेटिव्ह आहे कंपनीमध्ये, ते तर तेच भरून देतात. ते भरून देतात, पण सर्व डॉक्युमेंटेशन, नाव वगैरे सर्व आपलं आहे, फक्त आपल्याला नॉलेज नाही म्हणून तो व्यक्ती आपल्यातर्फे काम करतोय. बट रिस्पॉन्सिबिलिटी, बर्डन, पैसे कुणाच्या खिशातून जाणार? माझ्या खिशातून जाणार आहे. जबाबदार कोण आहे? मी आहे. उद्या टॅक्स पेड नाही केला तर मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीला नाही रिस्पॉन्सिबल झाला, मला जातील. जप्तीची नोटीस प्रॉपर्टीवर कोणाची? माझ्या येईल. आलं लक्षात? इन्कम टॅक्स मला नोटीस कोणाला पाठवेल? मला पाठवेल, बिकॉज आय एम रिस्पॉन्सिबल. इन्कम मला होतं. सेम पर्सन या बर्डन ऑफ बर्डन टू पे बर्डन ऑफ द टॅक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी टू पे टॅक्स. ओके, हे सेम व्यक्तीवर असेल तर तो डायरेक्ट टॅक्स. ओके, बिकॉज डायरेक्टली रिलेटेड ना मी, बर्डन आहे माझ्यावर, रिस्पॉन्सिबल आहे मीच. आता इनडायरेक्ट बद्दल बोलूया. ते एक उदाहरण देते. बघा, मी एक शॉपमध्ये गेलो आणि टेबल परचेस केलं. काय घेतलं मी? टेबल. एका फर्निचर शॉपमध्ये गेलो आणि टेबल विकत घेतलं. टेबलची ओरिजिनल किंमत आहे 10,000 रुपीज. किती आहे? 10,000. दिस इज ओरिजिनल किंमत. प्रॉफिट वगैरे ॲड करून त्यालाच माहिती किती प्रॉफिट, तो काय आपल्याला सांगणार नाही.
प्रॉफिट वगैरह ऐड करून तो टेबल विकतोय तो व्यक्ति 10,000 मला मिळाले पाहिजे होता 10,000 ला बट त्याच्यावर एग्जांपल तोंडी म्हणून आपण घेऊया कोणत्या पर्सनने ऍड केले वगैरे असं नाही तर आपण तोंडी घेऊया त्याच्यावरती आपल्याला 2,000 rupees टॅक्स लागला टॅक्स लागला वस्तूवर लागला आहे टेबल इज अ गुड्स फर्निचर सेलर मग त्याच्यावरती त्याला काय लागला जीएसटी लागला 2,000 rupees असं आपण गृहीत धरूया 2,000 जीएसटी लागला बघा बरं का तो मॅन्युफॅक्चरर तयार करून विकायला कितीला तयार आहे 10,000 त्याच्यावर जीएसटी लागतं कारण गुड्स येते त्या फर्निचर शॉपवाला सांगितले फर्निचर तो टेबल काय झाला गुड्स आहे मग जीएसटी लागला त्या बिलावर जीएसटी लागला किती रुपये जीएसटी लागला 2,000 आता तो काय म्हणणार आहे ठीक आहे 10,000 लागेल म्हणणार आहे का तो काय कसं बिल काढेल माहिती आहे का 10,000 rupees त्या टेबलची किंमत ऍड लगेच म्हणतो ते सीजीएसटी जीएसटी नंतर बघणार आहे आपण मी जीएसटी म्हणतो बरोबर आहे सीजीएसटी आयजीएसटी 2,000 जीएसटी चे ऍड करेल आणि आपल्याकडनं बघा बरं का 12,000 rupees बघा काय करतोय हा फर्निचर मॅन्युफॅक्चरर आहे स्पार्क फर्निचर स्पार्क फर्निचर मध्ये गेला मिस्टर राम आणि स्पार्क फर्निचर विकायला तयार आहे 10,000 ला पण त्याच्यावर जीएसटी लागला मग त्याचं बिल तयार झालं 12,000 चं मग मिस्टर राम त्या फर्निचर कीपर फर्निचर शॉप जो आहे त्याला किती देणार आहे 12,000 बघा बरं का एक स्पार्क फर्निचर आहे आणि मिस्टर राम हा व्यक्ती हे फर्निचर शॉप आहे आणि मिस्टर राम हा कोण एक पर्सन आहे व्यक्ती की जो टेबल विकत घ्यायला गेला आहे याने त्या फर्निचर शॉपकीपरला किती दिले 12,000 बरोबर आहे की नाही याने काय केलं त्या शॉपकीपरने 10,000 त्याचे काढून घेतले आणि 2,000 गव्हर्नमेंटला पेड आता तुमच्या लक्षात आलं असेल 12,000 जे आहे याच्यामध्ये 2,000 हा टॅक्स आहे बर्डन कोणावर आलाय परचेसरवर ज्याने विकत घेतला मिस्टर राम याने विकत घेतला त्याच्या खिशातून पैसे गेले आणि भरले गव्हर्नमेंटला टॅक्स पे कोण करतोय सेलर ओके बघा मग इथे तुमच्या लक्षात येईल बर्डन ऑफ द टॅक्स इज ऑन परचेसर ऑर कन्झ्युमर ओके बर्डन ऑफ द टॅक्स ऑन कस्टमर जो ग्राहक आहे त्याच्यावर बोजा पडतो किती टॅक्स लागू देणार 10,000 वस्ती 5,000 टॅक्स लागला 15,000 लागेल तो म्हणते 15,000 लागेल त्याला काय जाते किती टॅक्स लावू दे 15,000 बोजा कोणावर पडतो इथे ग्राहकावर मग टॅक्स बोजा पडणार ग्राहकावर आणि टॅक्स पेड करण्याची जबाबदारी कोणाची विक्रेत्याची सेलरची दोन वेगळे व्यक्ती झाले इनडायरेक्ट टॅक्स बोजा एका व्यक्तीवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी एका व्यक्तीची बरोबर नो इट इज ऑन वन पर्सन and responsibility to pay tax to the government is on other person okay वेगवेगळे ग्राहक बोजा सेलर रिस्पॉन्सिबिलिटी वेगळे आहे इनडायरेक्ट टॅक्स आलं लक्षात या पद्धतीने पण म्हणून त्याला इनडायरेक्ट म्हणता का मी एकच गोष्ट नाही तर त्याच्या खिशातून काढून गव्हर्नमेंटला ते म्हणा आपण करून दिले असते ना किती त्रास झाला एक रुपयाची माचीस घेतली असती 25 पैसे टॅक्स लागला असता गव्हर्नमेंटने फोन केला असता टॅक्स नाही भरला 25 पैसे लक्षात येते म्हणून रिस्पॉन्सिबल तर सेलर विकतोय ते काय करायचं त्याचा प्रश्न सेलर घेऊन टाकते आलं लक्षात जन्माला आल्यापासून आपण टॅक्स पेड करले इंजेक्शन तोच लागला एक टॅक्स लागला आणि इंजेक्शनचे जे गुड्स आहे ते त्याच्यावर टॅक्स लागला बरोबर आहे का तर तेव्हापासून टॅक्स देतो तो इनडायरेक्ट टॅक्स आहे आपल्याला कळत नाही आपण चॉकलेट खातो टॅक्स पेड करतो लक्षात येते सो या पद्धतीने इनडायरेक्ट टॅक्स आहे की जो रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या व्यक्तीची आहे आणि बर्डन एका वेगळ्या व्यक्तीची ओके आपण चर्चा केली आहे इनडायरेक्ट बर्डनबद्दल आता आपण डिस्कस करतोय की इनडायरेक्ट टॅक्स इन इंडिया त्याचे मी दोन भागात विभागले आहे बिफोर जीएसटी म्हणजे 1 जुलै 2017 पूर्वी ओके बिफोर जीएसटी जीएसटी येण्यापूर्वी किती होतं बघा वॅट सर्व्हिस टॅक्स एक्साइज ड्युटी एंटरटेनमेंट टॅक्स सेंट्रल टॅक्स एवढे वेगळा शब्द वापरणार होतो मी भरपूर आहे ठीक आहे एवढे खूप सारे आहेत एक व्यक्ती आहे त्याला एवढ्या 5 बायका आहे ते 5 बायकांचे तरी त्याला पुरवावं लागत होतं हिचा मेकअपचा खर्च हिचा लागत वेगवेगळे म्हणजे 5 बायका सांभाळणं सोपं की 1 बायको सांभाळणं हे आपल्याला माहिती लक्षात येते पण थोडक्यात काय बिफोर जीएसटी एवढं आम्हाला सांभाळावं लागत होतं वॅट विदिन स्टेट आम्ही करतोय वॅट
पुन्हा त्याचे रूल वेगळे, त्याचं फायलिंग वेगळं, त्याचे नियम वेगळे, पुन्हा सर्व्हिस टॅक्स त्याचे नियम वेगळे, एक्साइज ड्युटीचं वेगळं, सेंट्रल सेल्स टॅक्स वेगळं, एंटरटेनमेंट टॅक्स वेगळं. फॉर एक्झाम्पल आमच्या महाराष्ट्रात बाहेर भरा बाबा, ओके सर्व्हिस टॅक्स तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीत मोडता सर्व्हिस टॅक्स भरा, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मोडता सेल्स टॅक्स भरा, एक्साइज ड्युटी भरा, मॅन्युफॅक्चरर पुन्हा येऊन लागत होते. ओके तुम्ही बाबा सिनेमा हॉल आहे तुमचा, एंटरटेनमेंट टॅक्स भरा. ओके असे वेगवेगळे एवढे टॅक्समध्ये भरावे लागत होते आणि त्याचा जो वेळा व्हायचा अक्षरशः तो जो व्यापारी एवढे टॅक्स त्याला भरायचे प्रत्येकाने सोपं, याच्यासाठी कोण टॅक्स करायचं, व्यापाऱ्यांना जमतच नव्हतं. आता नंतर जे आफ्टर जीएसटी आहे, जीएसटी आलं आणि जीएसटीने काय केलं, याचं सर्वांचं एक गाठोडा बांधलं आणि त्याला एकच नाव दिलं जीएसटी. गुड्स ओके सर्व्हिस हे सर्व चालू आलं लक्षात आहे. एंटरटेनमेंट काही ठिकाणी म्हणजे सिनेमा हॉल वगैरे तुम्हाला दिसेल लागतो बऱ्याच वेळा, ठीक आहे. सो या पद्धतीने याचं एक गाठोडा बांधलं, त्या गाठोड्याला नाव दिलं जीएसटी. सर्व टॅक्स इनडायरेक्ट एकत्र आले, सोपं काम झालं. आता व्हॅट भरा हे घरात नाही, एकच जे काय त्याचे रिक्वायरमेंट जे रिटर्न फायलिंग आहे रिलेटेड टू जीएसटी तेवढंच करायचं, फ्री व्हायचं. याच्यामध्ये काय होतं, रजिस्ट्रेशन प्रोसेस सोपी झाली, वेगवेगळ्या स्कीम मिळाल्या, त्याच्या वेगळ्या एक्सेसमध्ये आपण डिस्कस करणारच आहे. पण जीएसटी तुमच्या लक्षात आला असेल, बिफोर जीएसटी एवढे टॅक्स होते आणि सर्व इनडायरेक्ट, हे इनडायरेक्ट सर्व सर्व इनडायरेक्टचं एक आठवडं बांधलं आणि त्या आठवड्याला नाव दिलं जीएसटी. केव्हा दिलं येणार, 1 जुलै 2017. कुठे दिलं, ऑल ओव्हर इंडिया. असं नाही किंवा हा फक्त एक सोयाचे महाराष्ट्रातच आहे, मग युपीला गेलं का वेगळा, बिहारला गेलं का वेगळा, असं नाही. ऑल ओव्हर इंडिया सेम टॅक्स. आता का असं केलं बरं, काय गरज होती सर, ठीक आहे आम्हाला मान्य आहे बाबा एवढं एकत्र केलं, अजून नाही का काय बेनिफिट. हो फार महत्वाचा बेनिफिट, फॉरेन कंट्रीमधून ज्या आपल्याकडे इंडस्ट्री यायची येणं व्हायची, महाराष्ट्रात गेलं तर त्यांचं वेगळाच व्याज भरा, बिहारमध्ये गेलं की वेगळंच भरा, गुजरातमध्ये गेलं की वेगळंच भरा. मग गुजरात गव्हर्नमेंट म्हणायचं म्हणजे एका कोणत्या गव्हर्नमेंटबद्दल बोलत नाही, कोणतं तरी राज्याचं नाव घ्यायचं म्हणून मी म्हणतोय. पण गुजरात गव्हर्नमेंटने काय आणि केले, आपल्याकडे इंडस्ट्री आणायची, आपण कमी रेटने टॅक्स देऊ, इंडस्ट्री पडायला तिकडे फॉरेन कंट्रीतून आल्या, महाराष्ट्रात आलं तर तिकडे चाललं आपण कमी करा. पण काय व्हायचं, ते फॉरेन कंट्रीतून येणारे कन्फ्युज होऊन जायचे, अरे ऐसा कैसा देश आहे, ठीक आहे ना. की प्रत्येक राज्याचं वेगवेगळे चालू असते, सेंट्रलचं वेगळं आणि यांचं अजून वेगवेगळं असतं, त्यापेक्षा जीएसटी आणला टेन्शन नाही. जीएसटी तुम्ही कोणत्या स्लॅबमध्ये येतो बाबा, 12%. मग ऑल ओव्हर इंडिया कुठे जातो, तुम्ही तुमचा कोण सर 12%, तर ऑल ओव्हर इंडिया 12%. सोपं केलं पूर्वी सारखं नाही, महाराष्ट्रात गेलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं व्हॅट वेगळं, तिकडे गेलं की त्यांचं वेगळं, असं नाही. येते लक्षात आलं. सो असे वेगवेगळे फायदे त्या जीएसटीमधनं झालेले आहे. जीएसटीमधनं एक सर्वात बेस्ट फायदा झाला आहे की जो मला वाटतो की पूर्वी काय होतं, छोट मोठाले व्यापारी असे स्पेशलच करत नव्हते, टॅक्स देतं की नाही माहितीच नाही, व्यवसाय चालू छोटा आहे व्यापारी 10-20 लाख रुपये टर्नओव्हर त्याचा. पण 10-20 लाख असा एक व्यापाराबद्दल बोलतोय, अशा आपल्या महाराष्ट्रात किती आहे, अशा देशात किती आहे. मग एवढे व्यापारी 10-10, 20-20 लाख जरी एकत्रित आणले तर काहीशे कोटी रुपये होऊन जाते आणि काहीशे कोटींवरचा टॅक्स गव्हर्नमेंटला मिळत नव्हता. फार महत्वाचं मला म्हणजे मला आवडतो बेनिफिट. मग काय झालं जीएसटीमुळे, जीएसटी फायदा काय झाला, कंपल्सरी केले नाही, कंपल्सरी नाही केली, तुम्हाला करायचं रजिस्ट्रेशन करा नाही करणार का, पण केव्हा सर्वांनाच नाही, तुम्ही कमी आहे ना 10 लाख टर्नओव्हर आहे, बघा बाबा तुम्ही डिसिजन घ्या, 10 लाखाचं काय नाही कंपल्सरी. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे कोणाला कंपल्सरी आहे कोणाला सूट आहे. पण आता मी एक जस्ट उदाहरण देतो, तुमचं 10 लाख आहे खरंच नाही आहे, बट एक फार छान त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे. माझी कंपनी मला तर कंपल्सरी, कंपनी म्हणल्यावर टर्नओव्हर काही कोटी असेल मला तर कंपल्सरी. मग मी काय करतो, मला टॅक्स क्रेडिट, म्हणजे कसं टॅक्स क्रेडिट कसं की इनपुट आउटपुट याच्यातून जो डिफरन्स राहतो तो आम्हाला गव्हर्नमेंटला भरायचा असतो, म्हणजे परचेस केलेला टॅक्स, सेल केलेला टॅक्स याची वजाबाकी होते, पुढे शिकणारे आपण हे त्यांची वजाबाकी होऊन जे अमाऊंट राहते तेवढी गव्हर्नमेंटला द्यायची, कमी अमाऊंट राहते. आता जर कंपनीला हा फायदा घ्यायचा तर समोरच्या व्यक्तीचं जीएसटी रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. मग काय झालं, कंपन्यांनी छोट मोठाले जे व्यवसाय होते, आता उदाहरणार्थ एक कार घेतली तर मोर दॅन 3,500 पार्ट त्याच्यात फिट होतं, 3,500 ते 4,000 छोटे 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 पार्ट फिट होतात कारमध्ये.
सर्व मोठमोठ्या इंडस्ट्री तयार करता का व्यवस्थित घरी गेल्यानंतर कार बघितलं तर तुमच्या लक्षात येईल छोटस रेव्हेन्यू ग्रुप बुश असतात. ते बुश देखील मॅन्युफॅक्चरिंग करायला एक मोठी इंडस्ट्री कंपनी छोटस त्याने गाळा घेतलेला आहे 10-12 लाखाचा त्याच्या ते बुश तयार करतात 10 लाखाचा टर्नओव्हर. पूर्वी तो रजिस्ट्रेशन करत नव्हता, टॅक्स भरत नव्हता. आता त्याला वाटतंय टाटा मोटर्सने मला डायरेक्ट सांगून टाकलं तुम्ही जीएसटी रजिस्ट्रेशन केलं नाही तर बाबा आम्ही तुमच्याकडून घेऊ शकत नाही म्हणून, कारण आम्हाला टॅक्स क्रेडिट भेटणार नाही, आम्हाला फायदा भेटणार नाही. अरे मग तर करावं लागेल. सो अशा पद्धतीने त्या जीएसटी चार्जर खूप आले होते आणि एक माझा नॉलेजनुसार ते थोडंफार प्रमाणात तरी कुठेतरी ब्लॅक किंवा ब्लॅक मनीला थोडाफार तरी त्यामध्ये फायदा झाला. अच्छा मी काय कोणत्या गव्हर्नमेंटच्या बाजूने नाही बोलत आहे, मी जीएसटीचा जो अभ्यास केला ना त्याच्यातून मला वाटलं फायदा. ठीक आहे, पुढे थोडक्यात त्याचं डिस्कस करू आणि आजच्या लेक्चरला आपण थांबूया. टाइप्स ऑफ जीएसटी बघा, टाइप्स इंट्रा स्टेट जीएसटी, इंटर स्टेट जीएसटी आणि युनियन टेरिटरी जीएसटी, त्या पद्धतीचे टाइप्स. इंट्रा स्टेट म्हणजे विद इन स्टेट, राज्यातल्या राज्यात. महाराष्ट्रातला व्यापारी महाराष्ट्रातल्याच एका व्यापाऱ्याने महाराष्ट्रातीलच दुसऱ्या व्यापाऱ्याला माल विकला. इंटरस्टेट महाराष्ट्रातील व्यापाऱ्याने गुजरात मधील व्यापाऱ्याला विकला, सेल केला. काय झाला हा इंटरस्टेट झाला. म्हणजे दोन वेगवेगळ्या आहेत, तर काय झालंय एक सेम राज्य आहे, सेम स्टेट, बरोबर आहे, विद इन स्टेट एकच राज्य. महाराष्ट्रामध्येच व्यापार चाललेला आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मग तुम्हाला कोणतं जीएसटी लागेल, सी जी एस टी आणि एस जी एस टी, येणाऱ्या लेक्चरमध्ये डिस्कस करू आपण. ओके, सी जी एस टी एस जी एस टी लागेल. सो दॅट इज इंट्रा स्टेट, विद इन स्टेट सी जी एस टी एस जी एस टी. ओके, सी मीन्स सेंट्रल, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता पूर्वी जो हा वॅट होता ना, वॅट हा पूर्ण स्टेटला मिळायचा. आता जीएसटी आल्यामुळे स्टेटचा इन्कम तर बंद झाला, मग काय केलं जीएसटी दोन भागात वाटलं, स्टेटला घ्या काही आणि सेंटरला घ्या. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा डिस्कस करूया. इंटर स्टेट म्हणजे ऑदर स्टेट बरोबर वेगळ्या राज्याबद्दल, महाराष्ट्र गुजरात बिहार यूपी एमपी व्हॉट एव्हर जे काय असेल वेगळ्या स्टेट बरोबर केलं आय जी एस टी. ओके, त्यानंतर युनियन टेरिटरी बरोबर केलं यूपी जी एस टी. युनियन टेरिटरी म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश, त्याच्यातले एक काय केंद्र झाले अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, चंदीगड आहे, पुडुचेरी आहे, दिल्ली लडाख इव्हन जे एन के पण त्याच्यात त्यांनी घेतलेला आहे. तर या सर्वांना यूटी जी एस टी द्यावं लागतं. ओके, टाईप्सवरती आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. टाईप्स, रजिस्ट्रेशन, कंपोजिशन स्कीम वगैरे वगैरे येणाऱ्या लेक्चर्समध्ये डिस्कस करूया. आजच्यासाठी थांबवतो, ठीक आहे, येऊन घ्या त्यांचं डायग्नोसिस.